नमस्कार विद्यार्थी मित्र माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपला आजचा टॉपिक आहे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड तत्पूर्वी माझ्या चॅनलवरती बऱ्याच साऱ्या व्हिडिओ या मी अपलोड केलेल्या आहेत त्या व्हिडिओज तुम्ही नक्की पहा आणि त्या नक्की शेअर करा आणि माझं नॉलेज कट्टा हे चॅनल सबस्क्राईब करून शेअरसुद्धा करा जेणेकरून तुमच्यासारख्या बऱ्याच व्यक्तींना या कन्सेप्टचा लाभ घेता येईल तसेच या वेगवेगळ्या ट्रिकचा लाभ घेता येईल जास्त वेळ न दवडता मी जातो आहे माझ्या डिटर्मिनंट्स ऑफ डिमांडकडे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड म्हणजेच असे पॉईंट जे डिमांड क्रिएट करतात ने त्याला डिटर्मिनंट शब्द दिला है। ने है? है। ने, है है आहे आपल्याने आपण काय लक्षात ठेवायचं आहे क्रिएशन ऑफ डिमांड म्हणजेच जी कन्सेप्ट ज्या गोष्टी या डिमांड क्रिएट करतात असे भरपूर पॉईंट्स आहेत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे सहा पॉईंट्स बघणार आहोत जे डिमांड क्रिएट करत असतात एक्झामसाठी चार मार्गाच्या दृष्टीने हे सहा पॉईंट्स हे इनफ आहेत अगदी कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या एक्झामसाठी तर सुरुवात करूया आपला सगळ्यात पहिला डिटर्मिनंट्स तो म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग पहिला डिटर्मिनंट्स आहे ॲडव्हर्टाईजमेंट तत्पूर्वी हे सहा पॉईंट्स लक्षात ठेवण्यासाठी एक छोटासा शॉर्टकट हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे ए टी पी आय पी ई याचा अर्थ असा लक्षात घ्या की ए टी कंपनीचा पाईप आहे ओके किंवा ॲट या कंपनीचा काय असणार हे पाईप आहे हा पाईप तुम्ही कशा प्रकारे यूज करू शकतात ही एक छोटीशी टेक्निक ही याप्रकारे लक्षात ठेवू शकतात आपल्याला फॉर्म का लक्षात ठेवायचं आहे ए टी पी आय पी ई काही लक्षात सुरुवात करूया ए ए म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट ए म्हणजेच काय ॲडव्हर्टाईजमेंट बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲडव्हर्टाइजमेंट हा पार्ट लक्षात घेतला की आपल्यासमोर येतो टी व्ही रेडिओ आणि हल्लीच्या काळातला इंटरनेट ओके हल्लीच्या काळात असणारा इंटरनेट हे सध्याचे सगळ्यात जास्त मिडियम्स आहेत लोकांपर्यंत पोहोचण्याचे so, सो अशाने डिमांड क्रिएट होत असते फॉर एक्झाम्पल टी व्हीचा विचार केला तर संध्याकाळी के सात ते दहा हा सगळ्यांच्या सिरियल्सचा टाईम असतो काहीजणं बघतात काही जणं नाही बघत पण तरीसुद्धा त्यावेळेस जास्तीत जास्त ॲडव्हर्टायझिंग या लेडीज ओरिएंटेड येत असतात अगदी त्या टायमाला झाडूची ॲडव्हर्टायझिंग येते हार्पिकचे ॲडव्हर्टायझिंग येते विमबारचे ॲडव्हर्टायझिंग येते ही काय येत असते आता विचार तुम्ही केलाय का कधी कारण की त्यावेळेस स्त्रिया त्यावेळेस घरातल्या हाऊसवाईफ्स या जास्तीत जास्त प्रोग्राम्स बघत असतात आणि त्यावेळेला काय होत असतं की ऑटोमॅटिकली ते काय बघतात ॲडव्हर्टायझिंग आणि ते त्या गोष्टींची काय करतात तर डिमांड करतात दुसरं आहे रेडिओ अगदी आपलं विविध भारतीय असो किंवा कोणतेही एफ एम चॅनल असो त्याच्यावरती ॲडव्हर्टायझिंग केली जाते आणि इंटरनेट ज्याचा वापर जास्तीत जास्त तुम्ही करत असतात अगदी यूट्यूब व्हिडिओच्या अगोदरसुद्धा काही वेळेला ॲडव्हर्टायझिंग येत असतात ही ये ॲडव्हर्टायझिंग काय येत असतात कारण की त्याचं रिझन काय आहे क्रिएशन ऑफ डिमांड सो so पहिला पॉईंट काय आला ॲडव्हर्टाईजमेंट पॉईंट नंबर टू हा आपण या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजेच टेस्ट अँड हॅबिट्स हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे टेस्ट अँड हॅबिट्स वाला टेस्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची चव ज्या ठिकाणी आपण घेऊ शकतो फूड ज्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो फूड ओके फूड म्हणजेच खाणं आपण कोणत्याही गोष्टीची टेस्ट ही वेगवेगळ्या प्रकारे चेक करू शकतो आणि एकदा आपल्याला ती टेस्ट आवडली की ऑटोमॅटिकली आपण त्याची काय जनरेट करतो डिमांड जनरेट करतो बघा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला अतिशय भूक लागते पाच ते साडेपाचच्या दरम्यान तुम्ही सहज जात असता आणि अचानक वडापाचं दुकान दिसते तुम्हाला भूक लागलेली असते आणि ऑटोमॅटिकली फक्त तुमच्या तोंडावर त्याची टेस्ट असते म्हणून ऑटोमॅटिक तुम्ही त्याची डिमांड करतात बीचवरती गेले संध्याकाळी शेवपरी पाणीपुराला तिकडे असतो तुम्हाला भूक लागलेली नसते पण ते बघून तुम्हाला भूक लागते म्हणजेच टेस्टमुळे तुमची डिमांड ही जनरेट होते सेकंड पॉईंट हॅबिट आहे हॅबिटमध्ये कसली हॅबिट्स शकते काही पॉझिटिव्ह हॅबिट्स असतात काही नेगेटिव्ह हॅबिट्स असतात पॉझिटिव्ह ज्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या तुम्ही कंझम्शन करता त्याचा वापर करून सॅटिस्फॅक्शन मिळवतात मात्र काही वाईट सवय असतात ज्यामध्ये ड्रंकर्स असतात ज्यांना हॅबिट्स लागले असते सिगारेट्सना हॅबिट्स लागलेली असते सो हे सगळे लोक हे काय करत असतात तर त्याची डिमांड करत असतात सो आपण फूड हे एक एक्झाम्पल यासाठी नक्कीच घेऊ शकतो तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे प्राईज तिसरा पॉइंट आहे तो म्हणजेच प्राईज ओके प्राइज ही एक अशी कन्सेप्ट आहे जी आपण नेहमी कन्सर्न करतो मध्ये कशात कन्सर्न करतो मध्ये कोणत्याही गोष्टीची जेव्हा डिमांड करतात तुम्ही मार्केटमध्ये मा तेव्हा सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो की हाऊ इज द प्राईज अँड वॉट इज द प्राईज ऑफ दॅट पर्टिक्युलर कम्युनिटी या गोष्टीची प्राईज किती आणि कशी हे दोन प्रश्न तुम्ही समोरच्याला विचारतात का मग अशा वेळेला तो उत्तर देतो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी जीन्स घ्यायला गेले असतील एखादे ड्रेस घ्यायला गेले असतील तर त्यांनी समोरच्याने सांगितलं की वन थाउजंड मग तुम्ही त्याला विचारतात की वन थाउजंड का मग तो तुम्हाला सांगतो ही वेगळ्या क्वालिटीची आहे फाय हंड्रेडवाली वेगळ्या क्वालिटीची आहे याचा अर्थ तुम्हाला तो एक्सप्लेन करतो की कशा प्रकारे त्याची प्राईज ही तीच का आहे आणि ती प्राईज बघून मग तुम्ही त्याची काय करतात डिमांड करतात म्हणजे तिसरा डिटर्मिनंट्स काय आहे तर प्राईज तिसरा हा फक्त डिटर्मिन्स नाही तर हा त्याचा एक इनसेपरेबल पार्ट आहे कोणत्याही गोष्टीची डिमांड विदाउट प्राईज होऊ शकत नाही अन्यथा ती कुड्स नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ठरते आपल्या इकॉनॉमिक्समध्ये प्राईज ही कंपल्सरी पार्ट आपल्याला बघावा लागतो पॉईंट नंबर फोर पाईपमधला घेतोय पण आय तो म्हणजे इन्कम तो काय आहे इन्कम दोन प्रकारे पर्सन असतात एक असतात ते म्हणजे रिच आणि दुसरे असतात पुअर ओके एक असतात रिच आणि एक असतात पुअर रिच पर्सन ही हायर डिमांड करतात पुअर पर्सन ही लोअर डिमांड करतात का कारण की एखाद्या कंपनी एखाद्या पर्सन त्याचा जो इन्कम असेल हा वन लॅक असेल हा काय असेल वन लॅक तर त्याच्या गुड्सची डिमांड ही हायेस्ट असणार आहे पण तोच पर्सन जर टेन थाउजंडवाला असेल था तर तो त्याच्या गुड्सची डिमांड ही कशी कसणार आहे लोअर करणार आहे मीन्स इन्कम इज डायरेक्टली डिपेंड्स ऑन डिमांड हायर द डिमांड हायर द इन्कम लोअर द डिमांड लोअर द इन्कम ज्याचा इन्कम हायएस्ट तो जास्त डिमांड करतो ज्याचा इन्कम लोअर तो लोअर डिमांड करतो म्हणजेच ही जी डिमांड आहे ही डिमांड या ठिकाणी कशावरती डिपेंड असते तर आपल्या इन्कमवरती आपण सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो एक चांगला इन्कम असेल तर लोक जास्त महागाच्या जा वस्तू वापरतात पण कमी इन्कम असेल तर लोक स्वस्त राहतात नंबर फाय पी झाला आय झाला पुन्हा पुढचा पी आहे पण लक्षात येतोय खूप जास्त महत्वाचा आहे पॉप्युलेशन ओके पॉप्युलेशन ही एक अशी कॉन्सेप्ट आहे की त्या ठिकाणी डिमांड ही खूप जास्त वर्किंग करत असते एक पण रिअल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो तो म्हणजे दोन कंट्रीज एक, इंडिया, एक का इंडिया, का इंडिया आहे इंडिया आणि दुसरी आहे ऑस्ट्रेलिया एक काय आहे इंडिया आणि दुसरी काय आहे ऑस्ट्रेलिया इंडियामध्ये वन थर्टी सेवन करोड्स पीपल आहेत अप्रॉक्सिमेटली हार्डली ऑस्ट्रेलियामध्ये फक्त फोर करोड्स आहेत किती आहेत फोर करोड्स दोघांमधला फरक बघा किती आहे साहजिकपणे कोणत्या कंट्रीमध्ये जास्त डिमांड असणार आहे इंडियामध्ये लक्षात येते आहे इंडियामध्ये फक्त मोबाईल युजर्स हे फिफ्टी एट करोड्स आहेत किती आहेत फिफ्टी एट करोड मोबाईल युजर्स आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियाची पॉप्युलेशन ही फोर करोड आहे आता मला सांगा की ओप्पो विवो सॅमसंग किंवा नोकिया किंवा एम आय या सगळ्या कंपनीज या सगळ्यात पहिल्या इंडियामध्ये त्यांचे प्रॉडक्ट का लाँच करतात किंवा इंडियामध्ये जास्तीत जास्त ॲडव्हर्टायझिंग का करतात कारण की या फोर करोड्सपेक्षा या फिफ्टी एट करोड्सवरती या वन थर्टी सेवन करोड्सवरती त्यांचं जास्त लक्ष असते आणि त्यामुळे आपल्याकडे डिमांड ही जास्तीत जास्त होत असते का कारण की पॉप्युलेशन जास्त डिमांड जास्त हायर द पॉप्युलेशन हायर द डिमांड आणि शेवटचा आपला पॉईंट आहे ई म्हणजे एक्सपेक्टेशन ई म्हणजे काय एक्सपेक्टेशन्स आता एक्सपेक्टेशन कसले करतात तर अबाउट फ्यूचर कसले करतात अबाउट फ्युचर साधी सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे आपण साध, सा साहजिकपणे पुढचा विचार करतो फॉर एक्झाम्पल आपण से एक्झाम्पल घेतलं तर जूनमध्ये आपला जो ओनियन असतो काय असतो ओनियन ओके कांदा याची प्राईज ही पंधरा रुपये किलो असते किंवा बारा रुपये किलो असते पण तीच आत्ताच्या काळात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये फिफ्टी रुपीजला जाते ही जाते फिफ्टी रुपीजला हा जनरली अंदाज असतो लोक काय करतात पावसाळा सुरू व्हायच्या काही दिवस अगोदर संपूर्ण पंधरा रुपये किलोनी एक कांद्याच्या मोठी गोण घरात भरून ठेवतात का कारण की त्यांचा असा एक्सपेक्टेशन असतात त्यांचे असे एक्सपेक्टेशन असतात की कदाचित हा पंधराचा ऑक्टोबरमध्ये पन्नास रुपये जाईल आणि आपल्याला थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे पन्नास किलो एकत्र पंधरा रुपये किलो ते मागून घेतात कसला विचार करून फ्युचरचा विचार करून म्हणजेच ते काय करतात तर डिमांड करत आहेत पण ते कसला विचार करत आहेत फ्युचरचा विचार करत आहेत म्हणजेच एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्रायझेस अगदी आताच एक्झाम्पल आपण घेऊ शकतो सप्टेंबरमध्ये असणाऱ्या ऑइलचे प्राइजेस आणि त्याचसोबत ऑक्टोबरमध्ये असणाऱ्या ऑइलच्या प्राइजेस या काय असतात चेंज असतात कारण की ऑक्टोबर नोव्हेंबर हा कसला सीजन असतो दिवाळीचा सीजन असतो कसला सीझन असतो दिवाळीचा सो so, दिवाळीच्या सीझनमध्ये त्या वस्तूंची प्राईस वाढू शकते वाढते असं नाही वाढू शकते असे एक्सपेक्टेशन असतात ती लोकं लगेच काय करतात डिमांड करतात पण लक्षात हे ऑक्टोबरमध्ये वाढतील म्हणून सप्टेंबर किंवा जूनमध्ये ते एक्सपेक्ट करतात की असं होऊ शकते सप्टेंबर जूनमध्ये ती लोक लगेच काय करतात तर डिमांड ही जनरेट करत असतात अशा प्रकारे आपली ही कन्सेप्ट आज बघितली ती म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड आणि डिटर्मिनन्ट ऑफ डिमांडचा एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा की एकच स्ट्रीक लक्षात ठेवा ही ए टी कंपनीचा पाईप म्हणजे ॲट या कंपनीचा पाईप हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ए फॉर ॲडव्हर्टाईजमेंट टी फॉर टेस्ट अँड हॅबिट्स पी फॉर प्राईज आई फॉर इनकम पी फॉर पॉप्युलेशन एंड ई फॉर एक्सपेक्टेशन अब फ्यूचर प्राइजेस और एक्सपेक्टेशन अबाउट द फ्यूचर एडवर्टाइजिंग में टीवी रेडियो इंटरनेट ये एडवर्टाइजिंग करुँ डिमांड क्रिएट के लिए जता है टेस्ट अँड हॅबिट्स ही स्पेशली फूडच्या रिलेटेड असते आणि आपल्या हॅबिट्सच्या रिलेटेड असते तिसरा आहे प्राईज प्राईज हा डायरेक्टली इम्पॅक्ट करतो डिमांडवरती प्राईज अँड डिमांडचं क्लोज रिलेशन असतं इनवर्स असतं पण दोघं एकमेकांचे एम सेपरेबल पार्ट असतात इनकम रिच पर्सन हायर डिमांड करतो लो पर्सन लोअर डिमांड करतो पॉप्युलेशन पॉप्युलेशन तुम्हाला इंडिया आणि यू एस ऑस्ट्रेलियाचं एक्झाम्पल दिलं ज्या कंट्रीची पॉप्युलेशन जास्त ऑब्व्हियसली त्या कंट्रीची डिमांडसुद्धा जास्त ज्या कंट्रीची पॉप्युलेशन कमी त्या कंट्रीची डिमांडसुद्धा कमी असणार लास्ट ऑप्शन एक्सपेक्ट अबाउट द फ्युचर प्राइस सिक्स पॉईंट एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइसेस त्या ठिकाणी आपण काय बघितलं की ऑनियन एक्झाम्पल घेतलं जून मध्ये जे ऑनियनची प्राइस ही फिफ्टीन रुपीज असते त्याची प्राइस ऑक्टोबरमध्ये फिफ्टी होते किंवा होऊ शकते असे एक्सपेक्टेशन असतात कन्फर्म नाही होत म्हणून लोक जून मध्ये काय करतात डिमांड करतात आपण एक्झाम्पल दिवाळीचं okay. पण घेतलं ओके सप्टेंबरमध्ये ज्या ऑइलच्या प्राइस कमी असतात ऑक्टोबर नोव्हेंबरला वाढू शकतात असे एक्सपेक्टेशन आहेत कन्फर्म नसतं पण वाढू शकतात असे एक्सपेक्टेशन आहेत सो दिस इज कॉल्ड ॲज अ डिटर्मिन्स ऑफ डिमांड याला काय म्हणतात डिटर्मिन ऑफ डिमांड आणि हे आपण सहा पॉईंट आणि कोणता ॲट पाईप या शॉर्टकटने लक्षात घेतले माझ्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओज या तुम्ही अगदी इकॉनॉमिक्समधल्या ज्या कन्सेप्ट इतरांना कठीण वाटतात या तुम्ही अगदी छोट्या ट्रिकनुसार लक्षात ठेवू शकतात आणि त्याचसोबत इतरांना शेअर सुद्धा करू शकतात माझ्या नॉलेज करता या चॅनलवरती या प्लेलिस्टमध्ये किंवा माझ्या या चॅनलवरती या सगळ्या व्हिडिओज या अवेलेबल आहेत माझे ही व्हिडिओ तुम्ही नीट ऐकल्याबद्दल तसेच नीट समजल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू स्टुडंट्स